आपली सत्ता टिकवण्यासाठी जसं बीजेपी हिंदू समाजामध्ये सुधारणा झालेली आहे, एक गोष्ट त्यांनी मला सांगा, या अस्वस्थ व्यवस्थेमध्ये नरेंद्र मोदींना माझा असणारा एक सवाल, तशा रीतीने इथल्या असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये असं एकही व्यक्ती राहिलेला नाही की जो त्याच्या राज्याच्या बाहेर जाऊन या देशाचं नेतृत्व करू शकतो, की कोणी शिल्लकच तुम्ही ठेवलं नाही तर म्हटलं तुम्हाला विरोध काढणार तो। संभाजी महाराज त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत होते, त्यावेळेस त्यांनी असणार अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, माझ्याकडेही त्या ठिकाणी येऊन गेले आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दल ते चर्चा करत। म्हटलं साचलेपणा ज्यावेळेस येतो त्यावेळेस नव्यानं काही घडवता येईल, आणि महाराजांना म्हटलं की आपल्याला नव्यानं काही करायचं असेल तर जुनं पाणी बदलावं लागेल, नवीन पाणी भरावं लागेल, तरच महाराष्ट्राला पुन्हा आपण असणारा गतिमान त्या ठिकाणी करू शकतो, नाही तर अन्यथा आपल्याला असणारं गतिमान करता येणार नाही। ते विकासाच्या संदर्भात सुद्धा तीच आहे, आज म्हटलं शहरीकरण वाढते, या शहरीकरणाच्या असणाऱ्या नव्याने समस्या उभ्या राहिली, प्रत्येक शहर हे मुंबई नाही की ज्याला चारी बाजूने पाणी आहे किंवा पाहिजे तसं वाढू शकतात, पाहिजे तेवढे लोक येऊ शकतात, पण उरलेली शहरं जी आहेत ती धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, धरणाचं पाणी जसं पिण्याला गरज असतं तसं ते शेतीला सुद्धा गरज असत, आणि येत्या नदीच्या कालावधीमध्ये शहर आणि ग्रामीण पाण्यावरून नवा वाद त्या ठिकाणी पेटताना मला दिसतो, शहराची लोकसंख्या जशी वाढते तसं ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न उपस्थित राहतो, शेतीला पाणी मिळत नाही हा नव्यानं वाद आहे। तर महाराजांना म्हटलं की या असणारा वाद कुठेतरी आपल्याला नव्यानं मांडावा लागेल, शहरीकरण आपण त्या ठिकाणी थांबू शकत नाही, जसं शहरीकरण आपण थांबू शकत नाही तशा रीतीने शेतीवरती अवलंबून असणाऱ्या माणसाला पाण्याविना सुद्धा आपल्याला ठेवता येत नाही ही परिस्थिती आहे। तेव्हा नवं धोरण आहे, अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला नव्यानं मांडावं लागतं, आणि नव्यानं मांडायचे असेल तर म्हटलं तुमच्याकडे असणारे सगळे नवे भेटू असले पाहिजे तर ते मांडता येतील, नाही तर जुन्या शक्तींबरोबर गेला तर नवा खेळ मांडता येणार नाही, जुनाच खेळ आपल्याला खेळावा लागेल की त्याच्यातून लोकांचा हाताला काहीच लागत नाही। एका काळी पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते, त्यावेळेस गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो, की हा कृषी प्रधान देश आहे, हा कृषी प्रधान देश आहे, आणि कृषी प्रधान देशाला आर्थिक स्थैर्य लाभायचं असेल, आर्थिक स्थैर्य लाभायचं असेल
तर त्याला इंडस्ट्रीची गरज आहे, जोडाची गरज आहे. आणि म्हणून त्यांची 5 वर्ष ही जड इंडस्ट्री, हेवी इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो निर्माण करण्यामध्ये गेली आणि त्यातून असणारं एक आर्थिक स्थैर्य आपल्याला लागतो. एक आर्थिक स्थैर्य म्हणून त्यावेळेस लाभलं. आज त्याची जशी गरज आहे तशी दुसरी गरज आहे. इंडस्ट्रीची दुसरी गरज आहे ती म्हणजे लहान इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री, जेणेकरून शहरामध्ये येणारा माणूस जो आहे त्याच्या हाताला काम मिळेल आणि त्याच्या हाताला काम मिळालं की त्याच्या पोटाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो, कुटुंबाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडतो आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहते अशी प्रश्न. आश्वास असं हे नव्या छोट्या इंडस्ट्रीज कुठल्या कुठल्या उभ्या कराव्या लागतील. याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल, याचही प्रोत्साहन करावं लागेल. ज्या जुन्या मंडळींना शक्य झालं नाही म्हणून म्हटलं की जुन्या मंडळींना आपण घेऊन डाव खेळायला गेलो तर हाताला काही लागणार नाही, पुन्हा बेरोजगारी, पुन्हा उपासमारी आणि पुन्हा आपल्याला असणार या देशामध्ये मोर्चे आणि आंदोलन, धर्म आणि धर्मातला भेद आणि टिकवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी जसं बीजेपी हिंदू समाजामध्ये सुधारणा झालेली आहे ती एक गोष्ट त्यांनी मला सांगावी की आम्ही असणार ही एक गोष्ट सुधारण्याची मांडलेली आहे तर नाही. तर त्यांचं हिंदुत्व म्हणजे इथल्या मुसलमानांना टार्गेट करणं, त्यांचं हिंदुत्व म्हणजे इथल्या असणाऱ्या ख्रिश्चनांना टार्गेट करणं, ते दोनापासून थकले की आरक्षणाच्या विरोधात येणं अशी असणारी भूमिका त्या ठिकाणी राहिली आहे. आणि त्याच्यामुळे समाज व्यवस्था ही अस्वस्थ आहे अशी असणारी प्रश्न, समाज व्यवस्था ही अस्वस्थ आहे. या अस्वस्थ व्यवस्थेमध्ये नरेंद्र मोदीने माझा असणारा एक सवाल आणि तुम्हाला सुद्धा असणारा तो सवाल एका मिनिटात उत्तर द्यायचं, जास्ती विचार करायचा नाही. एका मिनिटात उत्तर द्याल सगळे. मोदी नंतर दुसरा पंतप्रधान कोण? लक्षात घ्या मी जे म्हणालो बायफोन चर्चा करायची नाही, बडबड करायची. तुमच्या डोक्यामध्ये कोण नसल्यामुळे माझं नाव घेऊन वापरा. उद्या दुसरा कोण उभा राहिला तर त्याचं नाव घ्यायला मोकळवा. माझा सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे की एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही, डोळ्यासमोर नाही, विचारात नाही की जो या देशाचं नेतृत्व करू शकतो अशी असणारी परिस्थिती. मग ही जशी बीजेपीची पॉलिसी आहे तशी काँग्रेस मधून, ती राष्ट्रवादी मधून, ती दक्षिणेतल्या राजकीय पक्षांमध्ये आहे, उत्तरेतल्या राजकीय पक्षांमध्ये आहे. ही अवस्था काय देतो, ही अवस्था आपल्याला काय सांगते. आपण जसं म्हणतो की बापात बाप नाही, लेखात लेख नाही, तशा रीतीने इथल्या असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये असं एकही व्यक्ती राहिलेला नाही की जो त्याच्या राज्याच्या बाहेर जाऊन या देशाचं नेतृत्व करू शकतो असं एकही व्यक्ती नाही.
आता हे फुटलेलं घर झालं की नाही? माझ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर चिरा पडल्या. चिऱ्यांचं भेगा झालं तर काय होतं? भेगाचं नंतर भगदाड होत. आणि भगदाड झालं तर माणूस त्याच्यामध्ये कसं? आणि म्हणून आजची सगळ्यात मोठी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे नाही असं नाही. लोकसभेमधली सत्ता आहे म्हणून नाही. ईडीचा धाक आहे, सीबीआयचा धाक आहे, इन्कम टॅक्सचा धाक आहे, आयबीचा धाक आहे, जेलमध्ये टाकण्याचा धाक आहे. म्हणून सगळेजण मुजरा करतात, हात तोडतात. नाही नाही, फार चांगला माणूस, त्याच्यासारखा दुसरा माणूस नाही. नाना तऱ्हेचे विश्लेषण त्या ठिकाणी ठेवले. पण मनातल्या मनात हे कधी जाते असं असणार त्या ठिकाणी चालू. कधी जाते असं त्या चाललेलं आहे. मला बीजेपीवाले म्हणतात आम्ही 2024 मध्ये परत येऊ. म्हटलं तुम्ही 2024 काच म्हणताय? म्हटलं तुम्ही 2029 मध्ये सुद्धा परत याल आम्हाला जेल. काय काय शिल्लकच ठेवलं नाही कोणी? कोणी शिल्लकच तुम्ही ठेवलं नाही तर म्हटलं तुम्हाला विरोध काढणार कोण?